हाय फ्रेंड्स, अंजनाज किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघूयात आपल्या जेवणात नेहमी अशी होणारी मटर बटाट्याची भाजी। एकदम सोप्या पद्धतीची रेसिपी आहे। त्यासाठी हिरवी मटर स्वच्छ करून साफ धुवून घ्यायची आहे। 3 मीडियम आकाराचे बटाटे कापून घ्यायचे आहेत। इथे मी हिरव्या चवलीची भाजी घेतली आहे, अशा प्रकारे कापून घ्यायची आहे। जर ही अवेलेबल नसेल तर तुम्ही फरस भी देखील घेऊ शकता, किंवा ऑप्शनल आहे ही, तुम्हाला नसेल घ्यायची तर नका घेऊ। आता मी इथे 2 मोठे कांदे बारीक करून घेतले आहेत। 2 टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे। इथे मी सुक्क खोबरं भाजून ते मिक्सरमध्ये पाणी टाकून वाटून घेतलं आहे। आलं लसूणची पेस्ट घ्यायची आहे। तमालपत्र लागणार आहे, दालचिनी घ्यायची आहे छोटा तुकडा, जिरे लागणार आहे आपल्याला, हळद, मसाला, हा मी गरम मसाला घेतला आहे, चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला, कोथिंबिरी, तेल लागणार आहे आणि पाणी लागणार आहे। ही मी 3 ते 4 लोकांसाठी अंदाज सांगितला आहे। जर जास्त माणसांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही अधिक प्रमाण घेऊ शकता। जर तुम्हाला यामध्ये फ्लावर ॲड करायचं असेल तर तेही करू शकता, त्याने देखील चांगली टेस्ट येते। आता मटर चवलीची भाजी आणि बटाटे आपण कुकरला 3 शिट्ट्या घेऊन उकडून घेणार आहोत। त्याने भाजी देखील चांगली शिजली जाते आणि आपला वेळ देखील वाचतो। आता एका कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल टाकायचं आहे। त्यामध्ये दालचिनी टाकूयात आपण, तमालपत्रे टाकायचे आहेत 2, तेल चांगलं तापल्यानंतर जिरे टाकायचं आहे आणि 2 बारीक करून घेतलेले कांदे टाकूयात। आता कांदे चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे आहेत लालसर रंगाचे होईपर्यंत। तुम्ही यामध्ये मीठ देखील टाकू शकता, त्याने पाणी लवकर सुटतो आणि कांदा चांगला शिजला जातो लवकर। 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं आहे मंद आचेवर। आता यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकते। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि 1/2 इंच आलं त्याचं चांगलं क्रश करून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये हिरवी मिरची देखील घेऊ शकता। कांदा तेलात चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकूयात। मी इथे 2 टोमॅटोंची प्युरी केली आहे। जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही कांदा टोमॅटोचं प्रमाण वाढवू शकता। आता टोमॅटोची प्युरी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। तेल सुटल्यानंतर आपण यामध्ये 1/2 चमचा हळद टाकूयात। 2 मोठे चमचे मसाला टाकायचा आहे। हा मसाला आपण घरगुती मिक्स मसाला बनवतो तो आहे। तुम्ही याच्याऐवजी काश्मीरी मसाला देखील यूज करू शकता, त्याने आणखीन चांगला लाल रंग येतो। आता यामध्ये 1/2 चमचा गरम मसाला टाकूयात। आता आपल्याला हे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटे तेल चांगल्या प्रकारे सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता झाकण देऊन 2 ते 3 मिनिटे शिजूयात। तेल सुटल्यानंतर आपण यामध्ये चवली मटर आणि बटाटा शिजून घेतला आहे ते टाकूयात। भाजी कुकरला शिजून घेतल्यामुळे मटर कच्ची देखील राहण्याची भीती नसते, भाजी लवकर शिजली जाते आणि वेळ देखील वाचतो। आता यामध्ये आपण पाणी टाकूयात। 1 ते 2 ग्लासच पाणी टाकायचं आहे, कारण भाजी ही नॉर्मली ड्राय करायची आहे आपल्याला, त्यामुळे। आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात आपण। आता यावर झाकण देऊन 3 ते 4 मिनिटे उकळी येईपर्यंत आपण शिजूयात। भाजीला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये सुक्या खोबऱ्याचं वाटण टाकूयात। मी सुक्क खोबरं भाजून त्याचं वाटण केलं आहे। तुम्ही यामध्ये आलं लसूण किंवा कोथिंबिरी टाकून देखील वाटण करू शकता। इथे ओल्या खोबऱ्याचा देखील वापर केल्याने चांगली टेस्ट येते। आता चवीनुसार मीठ टाकूयात। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा चांगली मिक्स करून 5 मिनिटे झाकण देऊन शिजवायचे आहे मंद आचेवर। नॉर्मली ड्राय करून घ्यायची आहे भाजी। भाजी आता आपली शिजलेली आहे। आता यामध्ये कोथिंबिरी टाकूयात। कोथिंबिरी टाकून तुम्ही 2 ते 3 मिनिटे भाजी शिजवू शकता, त्याने कोथिंबिरी आपली काली पडत नाही। आपली भाजी आता रेडी झाली आहे। या भाजीला टेस्ट येण्यासाठी तुम्ही यामध्ये मॅगीचा मॅजिक मसाला देखील टाकू शकता। थँक्यू, माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।